सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी दिला जाणारा रॅचेल हेहो फ्लिन पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूला हा पुरस्कार दिला जातो, याचं नाव काय? रॅचेल हेहो फ्लिन पुरस्कार. तर हा झाला आहे स्मृती मानधना हिला जाहीर. सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू म्हणून सुद्धा ती घोषित झालेली आहे. तर लक्षात ठेवा, सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूसाठी कुठला पुरस्कार आहे? रॅचेल हेहो फ्लिन पुरस्कार, आणि जाहीर झालेला स्मृती मानधना. देशाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती व महत्त्वपूर्ण घडामोडींची माहिती तरुणाई व सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी डॅश हा उपक्रम जो आहे टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून राबविण्यात येत आहे. कुठला उपक्रम आहे? रोमांस ऑफ स्टॅम्प. लक्षात ठेवा, रोमांस ऑफ स्टॅम्प हा जो आहे टपाल खात्यामार्फत नवीन वर्षापासून म्हणजे 1 जानेवारीपासून राबवण्यात येत आहे. देशाचा जो काही गौरवशाली इतिहास आहे, संस्कृती आहे आणि महत्त्वाच्या घडामोडी ही तरुणाई आणि सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी रोमांस ऑफ स्टॅम्प. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी डायडॅश येतं पहिली मुलींची शाळा सुरू केली. आता आपण जानेवारीचंच बघत आहोत, तर त्याच्या रिलेटेड जे आहे भिडेवाडा पुणेमध्ये त्यांनी 1 जानेवारी 1848 कोणी? महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी जे आहे 1 जानेवारी 1948 रोजी भिडेवाडा पुणे इथं जे आहे मुलींची शाळा सुरू केली. कुठली? फर्स्ट, पहिली मुलींची शाळा. डॅशपासून इंडियन पिनल कोड अस्तित्वात आलं हे सुद्धा 1 जानेवारी 1862 इंडियन पिनल कोड हे अस्तित्वात आलं, लक्षात ठेवा. एशिया रिअश्युरन्स इनिशिएटिव्ह ॲक्ट नावाचा कायदा ट्रम्प यांनी सहमत केला असून, एशिया रिअश्युरन्स इनिशिएटिव्ह ॲक्ट नावाचा जो कायदा आहे तो संमत केला आहे. कोण? अमेरिकेनं. ट्रम्प म्हणजे अमेरिका. त्यांच्या कलम जी आहे 204 अनुसार भारत आणि कुठल्या देशामध्ये जे आहे सहकार्य वाढण्यासाठी आता विशेष प्रयत्न केलं जाणार आहे, तर भारत आणि अमेरिकामध्ये याच्यानुसार जे आहे आता सहकार्य वाढणार आहे. कुठली कलम आहे? 204 आहे. आणि कायदा कुठला आहे? एशिया रिअश्युरन्स इनिशिएटिव्ह ॲक्ट. केंद्र सरकारनं जे आहे अलाहाबादचं नाव हे बदलवलं आहे आणि ते काय करण्याचा जे आहे उत्तर प्रदेशाचा सरकारचा जो निर्णय होता त्याला जी आहे परवानगी दिलेली आहे, ते मंजूर केलेली आहे. तर अलाहाबादला हे आता जे आहे कुंभमेळा आहे आणि त्यालाच अनुसरून याचं नाव जे आहे प्रयागराज म्हणून करण्यात आलेलं आहे. आता अलाहाबादचं जे नाव आहे ते काय झालेलं आहे? प्रयागराज. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारू शकतात कुठल्या सरकारनं केलेलं आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे. तर लक्षात ठेवा, उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके, आणि याचं नाव काय केलेलं आहे? कशाचं? अलाहाबादचं, प्रयागराज. आणि आता इथे कुंभमेळासुद्धा होत आहे. ॲक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निवृत्त झालेल्या ॲक्सिस बँकेच्या म्हटलेल्या तर शिखा शर्मा ह्या ज्या आहे सेवानिवृत्त झालेल्या आहे. शिखा शर्मा यांच्या जागी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकार पदावर अमिताभ चौधरी. कोणाची नियुक्ती झाली? तर अमिताभ चौधरी. हे सुद्धा लक्षात ठेवा. कोण निवृत्त झालं? शिखा शर्मा. कुठल्या बँकेत होत्या? तर ॲक्सिस बँकेच्या कुठल्या पदावर होत्या? तर मॅनेजमेंटमध्ये जे असते व्यवस्थापकीय संचालक म्हणजे डायरेक्टरच्या, मॅनेजरियल डायरेक्टर या पदावरती त्या कार्य करत होत्या. त्याचप्रमाणे CEO सुद्धा त्या, मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा होत्या शिखा शर्मा. आणि यांच्या जागेवर आता अमित चौधरी ॲक्सिस बँक. ओके, ॲक्सिस बँकेमध्ये. त्याच्यानंतर राज्यात डॅशपासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षायुक्त म्हणजेच हाय सिक्युरिटीज रजिस्ट्रेशन प्लेट बंधनकारक होणार आहे. कधीपासून जी आपली जी सिम्पल प्लेट असते किंवा जी नंबराची म्हणजे काहीतरी त्याच्यावर वेगळं कसं असतं काका मामा अशा स्वरूपात लिहिलेलं असतं आणि त्याच्यातून नंबर असतं, ते आता बंद होणार आहे. आणि जी आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही आता बंधनकारक होणार आहे. कधीपासून? 1 एप्रिल 2019 हे बंधनकारक होणार आहे. त्याला काय म्हटलेलं? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. त्याच्यानंतरचा प्रश्न, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचे लहानपणीचे जे प्रशिक्षक होते डॅश यांचं 2 जानेवारीला निधन झालं. त्यांचं नाव काय? तर रमाकांत आचरेकर. लक्षात ठेवा, रमाकांत आचरेकर असं त्यांचं नाव जे आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, भारतीय संघाचे आपल्या सर्वांनाच परिचय सचिन तेंडुलकर, यांचे लहानपणीचे प्रशिक्षक कोण? रमाकांत आचरेकर. त्याच्यानंतर विजया बँक आणि देना बँकेचं लवकरच कुठल्या बँकेमध्ये विलीकरण होणार आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कुठल्या कुठल्या बँके जे आहे बडोदा बँकेमध्ये विलीन झालेले आहे विचारू शकतात. तर विजया बँक आणि देना बँक ह्या दोन्ही बँक मिळून ही तिसरी जी बँक आहे बँक ऑफ बडोदा ही आता तिसऱ्या क्रमांकाची मोठी बँकसुद्धा होणार आहे. SBI टॉपवर मोठी बँक, त्याच्यानंतर ICICI आणि त्याच्यानंतर मग बँक ऑफ बडोदा. बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँक. सावित्रीबाईंच्या जन्मगावी डॅश महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे अशी जी घोषणा केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सावित्रीबाईंचं जन्मगाव कुठलं आहे, नायगाव, इथं जे आहे महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. चीननं चंद्राच्या बाहेरच्या भागावर जो पृथ्वीवरून दिसत नाही अशा भागावर जे आहे पहिल्यांदाच कुठलं अंतराळ यान उतरवलेलं आहे, तर त्याचं नाव आहे चांग फोर ऑर चेंज फोर असं त्याचं नाव आहे, लक्षात ठेवा. डायडेशानं 13 षटकार लगावले आणि दिग्गज क्रिकेटपटू सनत जयसूर्या याचा विक्रम मोडीत काढला. कोणी? विक्रम थिसारा परेला यानं जे आहे 13 षटकार लावले एका सामन्यामध्ये आणि दिग्गज क्रिकेटपटू सनत जयसूर्या याचा जो विक्रम होता तो मोदी जो आहे मोडलेला आहे, मोडीत काढलेला आहे. कोण? विक्रम थिसारा परेरा यांनी. बँकाचे 9,000 कोटी रुपयांचं कर्ज थकवून भारताबाहेर पळालेला विजय माल्याला कुठल्या कायद्यान्वये फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलेलं आहे? कुठला कायदा आहे ज्याच्यानुसार त्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलेलं आहे? तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग हा जो कायदा आहे त्याच्यातून त्याला जे आहे घोषित केलेलं आहे, काय? फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून केलेला आहे. तो पहिला उद्योगपती आहे ज्याच्यावरती प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट लागलेला आहे आणि आता ईडी जे आहे म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे आहे ते त्याची संपत्ती आता जप्त करणार आहे. शिवसेना नेते व आरोग्यमंत्री डायडेश यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. कोण केलेला आहे? दीपक सावंत हे जे होते आरोग्यमंत्री होते आणि यांनी राजीनामा दिलेला आहे. पक्षावर ते नाराज नाही आहे, मात्र पक्षाकडून नवीन जबाबदारीची अपेक्षा असल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे. बॉडी वर्कशॉपच्या डायडेशनं कनिष्ठ मुंबई श्रीचा किताब पटकावलेला आहे. बॉडी वर्कशॉपचा कोण? हेमंत भंडारी यांना जे आहे 60 किलो वजन गटामध्ये हेमंत भंडारी प्रथम आलेला आहे आणि त्यांना कनिष्ठ मुंबई श्रीचा किताब पटकावलेला आहे. 60 किलोमध्ये हेमंत भंडारी, त्याच्यानंतर अमय नेवगे आणि अमित यादव हे तीन जे आहे. पहिला क्रमांक हेमंत भंडारी, दुसरा अमय नेवगे, तिसरा अमित यादव. 55 किलोमध्ये प्रशांत सडेकर, ऋषभ राणे आणि नंदन नरे. त्याच्यानंतर देशाचा GDP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट जे आहे उत्पन्न किती आहे, किती टक्क्यावर पोचलेलं आहे आता जे सुरुवातीला जानेवारीमध्ये, तर 7.2 वरती आलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. आता आपलं GDP हे ग्रोथ होत आहे. गेल्या वर्षी जो आहे GDP खाली आला होता, 6.7% होता 17-18 मध्ये. हे जे आहे आकडे लक्षात ठेवा. कुठल्या चित्रपटाला सर्वाधिक गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आता हे आहे लगेचची घटना आता जानेवारीमधली, त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. तर गोल्डन ग्लोब पुरस्कारावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. गोल्डन ग्लोब पुरस्कार हा चित्रपट आणि ज्या मालिका असतात त्याच्यामध्ये हा देण्यात येत असतो. चित्रपट कुठला ठरला आहे सर्वात जास्त, याला 3 पुरस्कार मिळाले. कोणाला? ग्रीन बुक. कुठलं पुरस्कार? तर गोल्डन ग्लोब पुरस्कार. उत्तम नाट्यमध्ये उत्तम सहाय्यक अभिनेता महेर शाला अली, उत्तम पटकथा लेखक पीटर फॅरली, ब्रायन क्युरी व निकल व्हॅले लोंगा, हे असे 3 पुरस्कार. कुठले कुठले पुरस्कार आहे? उत्तम नाट्य आहे, उत्तम सहाय्यक अभिनेता आहे आणि उत्तम पटकथा आहे, असे 3 करिता जे आहे या चित्रपटाला ग्रीन बुकला सर्वाधिक गोल्डन ग्लोब पुरस्कार प्राप्त झालेले आहे. नंतर महत्त्वाचा प्रश्न, बांगलादेशाच्या पंतप्रधान म्हणून यांनी 4थ्यांदा शपथ घेतली, हा प्रश्न जो आहे विचारू शकतात. शेख हसीना ह्या 4थ्यांदा जी आहे पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या आहे बांगलादेशमध्ये. IPLचे सर्व सामने हे कुठं होणार आहेत? IPLचे सर्व सामने हे भारतातच होणार आहे. आता भारतामध्ये जे आहे मार्च एप्रिलमध्ये इलेक्शनसुद्धा आहे, त्याच्यावरती ही एक पेच होती की IPLचे सामने कुठं होणार आहे, तर याच्यामध्ये आता हे भारतातच होणार आहे आणि 23 मार्चपासून ही आता स्पर्धेचा थरार जो आहे आता रंगणार आहे. कुठली स्पर्धा? IPL. डायडेश शहरात जगातले सर्वात मोठे क्रिकेट मैदान उभे राहत आहे. कुठल्या शहरामध्ये जगातलं सर्वात मोठं म्हटलेलं आहे क्रिकेटचं मैदान? महत्त्वाचा प्रश्न. अहमदाबादमध्ये नवीन मैदानाची आसन क्षमता ही जवळपास जी असणार आहे 1,10,000 घरात असणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानाची जी आसन क्षमता आहे ती 1 लाख आहे, तर कोलकाताचं जे इडन गार्डन आहे ते 80,000 आहे. मेलबर्न, कोलकाता आणि हे टॉपवर जाणार आहे कुठलं? अहमदाबादमधलं जे नवीन बनणार आहे आणि याचं जे नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल असं याचं नावसुद्धा ठेवू शकतात. त्याच्यानंतर समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 65% आरक्षणाचं विधेयक राज्यसभेनं बहुमतानं मंजूर केलेलं आहे. किती टक्के? 10% केलेलं आहे. त्यासाठी राज्यघटनेमध्ये 124वी घटना दुरुस्ती करण्यात आहे. कुठली? 124वी घटना दुरुस्ती याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि आता याच्यावरती जी राष्ट्रपतींची सही झाली की हे कायद्यामध्ये रूपांतर होणार आहे. GST ही कोणती घटना दुरुस्ती विधेयक होतं याचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. विधेयक म्हटलेलं आहे GST ही कुठली घटना? प्रश्न. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथम डॅश डॅश अध्यक्षीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
कुठला पुरस्कार आहे तर फिलिप कोटलर असं त्या पुरस्काराचं नाव आहे. हा पुरस्कार या वर्षापासूनच सुरू जाणार आहे आणि मोदी त्याचे प्रथम मानकरी ठरलेले आहे. अथक प्रयत्नांच्या माध्यमातून भारताची निस्वार्थ सेवा आणि समर्थ नेतृत्व देशाला प्रदान केल्याबद्दल मोदींचा हा पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. प्राध्यापक फिलिप कोटलर हे नॉर्थ वेस्ट विद्यापीठाच्या केलांग स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे विश्वमान्य प्राध्यापक आहे. त्यांच्या नावे हा पुरस्कार यंदापासून सुरू करण्यात आला आहे. याचे प्रतिनिधी डॉक्टर जगदीश शेठ भारतात येऊन पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देणारा कुठला आहे फिलिप कोटलर महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि कोणाला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि कशा संबंधात, तर हा पुरस्कार जो आहे अथक प्रयत्नाच्या माध्यमातून भारताची निस्वार्थ सेवा आणि समर्थ नेतृत्व जे या देशाला प्रदान केला त्याच्याबद्दल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे तब्बल 77 दिवसांच्या खंडानंतर CBI संचालक म्हणून परतलेले डैडेज यांची फेरनियुक्तीच्या दुसऱ्या दिवशी सकालपट्टी करण्यात आली. त्यांचं नाव काय, आलोक वर्मा यांची नियुक्ती जी आहे सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं. आणि त्याच्यानंतर जी आहे त्रिसदस्यीय जी निवड समिती होती त्या बैठकीमध्ये बहुमताने निर्णय पारित झाला. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ही कारवाई झाल्याचं सांगण्यात येत आहे. केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे CBIच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून एम नागेश्वर राव यांच्याकडे पुन्हा CBIचे सूत्र आता सोपवण्यात आलेले आहे. एम नागेश्वर राव यांच्याकडे सूत्र आलेले आहे आणि आलोक वर्मा यांची हकालपट्टी झालेली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे म्हणजेच NSEचे अध्यक्ष डैडेज यांनी 11 जानेवारी रोजी रात्री अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचं नाव आहे अशोक चावला. लक्षात ठेवा NSEचे ते अध्यक्ष अशोक चावला यांनी आपल्या पदाचा जो आहे राजीनामा दिलेला आहे. राजीनामा आधी काही वेळापूर्वीच केंद्र सरकारला CBIमार्फत एअरसेल मॅक्सिस प्रकरणामध्ये चावला यांच्या विरोधात खटला भरण्याला परवानगी मिळाली होती. या महत्त्वपूर्ण घडामोडीनंतरच लगेच चावला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांनी राजीनामा दिलेला आहे. ज्या कंपनीचे वार्षिक उलाढाल 40 लाख असेल त्यांना GST सूट जाहीर करण्यात आलेली आहे. याआधीच ही सूट किती लाखापर्यंत होती तर 20 लाखापर्यंत होती. सरकारनं दिलासा दिलेला आहे ज्या मध्यम कंपन्या आहे छोट्या कंपन्या आहे त्यांना जे आहे GST सूट दिलेली आहे. आणि 40 लाखापर्यंत आता उलाढाल असेल तर त्यांना GST भरण्याचं काही बंधन नाही आहे. कंपोजिशन स्कीम अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांसाठी सुद्धा मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आणि ती 1.5 कोटी रुपये करण्यात आलेली आहे. 2018 या वर्षातील सर्वात महागडा भारतीय सेलिब्रिटी कोण ठरलेला आहे. सर्वात महागडा भारतीय सेलिब्रिटी विराट कोहली ठरलेला आहे. त्याच्या पाठोपाठ जे आहे बॉलिवूडची मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण ह्या सेकंड नंबरवर आहे. डफ अँड फ्लेप द्वारा जाहीर करण्यात आलेलं जे की भारतातल्या सर्वात महागड्या सेलिब्रिटीच्या यादीमध्ये विलाग सलग दुसऱ्यांदा अग्रस्थानी टॉपवरती आहे. विराटच्या ब्रँडचं मूल्य आहे $170.9 मिलियन इतकं आहे तर दीपिकाच्या ब्रँडचं मूल्य आहे $102.5 मिलियन इतकं आहे. विशेष म्हणजे विराटशिवाय $100 मिलियन ब्रँड मूल्याचा आकडा पार करणारी जगामध्ये जे आहे आपल्या भारतामध्ये एकमेव सेलिब्रिटी कोण ठरलेली आहे, दीपिका पादुकोण ठरलेल्या आहे. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांना 30% आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. 10% संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभा राज्यसभेमध्ये विधेयक मंजूर झालं. त्याच्यानंतर राष्ट्रपतींनीसुद्धा हे विधेयक मंजूर केलं आणि त्याच्यामुळे जसं आता आर्थिक आरक्षण लागलेलं आहे कशाला, जे सुवर्ण जातीमधले जे मागासवर्गीय आहे म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे त्यांना, त्याला निकष काय 8 लाख रुपयापर्यंत कमी वार्षिक उत्पन्न हे विचारू शकतात. निकष 1000 चौरस फुटापेक्षा कमी जागेचं घर, महापालिका क्षेत्रात 100 गज म्हणजेच 900 चौरस फुटापेक्षा कमी जागा, 5 एकरांमध्ये पेक्षा जास्त शेतजमीन नसावी, 5 एकरपर्यंत चालते, अधिसूचित नसलेल्या नगरपालिका क्षेत्रात 200 गज म्हणजेच 1800 चौरस फुटापेक्षा कमी जागेचं घर, नगरपालिका क्षेत्रात 1800 चौरस फूट, त्याचप्रमाणे 1000 चौरस फुटापेक्षा कमी जागेचं घर आणि महापालिका क्षेत्रात, हे सर्व तुम्ही लक्षात ठेवून घ्या. मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते डैडेज यांचे निधन झाले. त्यांचं नाव कोण काय होतं, किशोर प्रधान, लक्षात ठेवा किशोर प्रधान. मराठी रंगभूमी आणि चित्रपटमध्ये मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन जाहिरातीमध्ये किशोर प्रधान यांनी आपल्या अभिनयाचा जो आहे ठसा उमटवलेला आहे. त्यांचं निधन झालेलं आहे किशोर प्रधान. ज्येष्ठ अभिनेत्री यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आशा पारेख जीवनगौरव पुरस्कार आशा पारेख यांना, त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक बिमल राय यांच्या 52 जे स्मृती दिन होतं त्याच्यानिमित्त बिमल राय मेमोरियल फिल्म सोसायटीकडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. कोणाला, आशा पारेख यांना, ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना बिमल रॉय मेमोरियल फिल्म सोसायटीकडून जो आहे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
चीनला चंद्रावर डॅशलेस उगवण्यात यश मिळालेलं आहे. चंद्रावर उगवण्यात आलेला हा जगातला पहिला जैविक घटक आहे. कापसाचं बियाणं ते उगवलेलं आहे कशावरती, चंद्रावरती, आणि त्याच्यामध्ये यांना यश मिळालेलं आहे उगवण्यात. चीनच्या महत्त्वाकांक्षी चांग E4 मिशनसोबत कापसाबरोबर इतर बियाणे देखील होते, मात्र त्यापैकी कापूस बियाणाला कोंब फुटण्याला सुरुवात झाली होती. भविष्यातील मानव अंतराळ मोहिमेसाठी एक ऐतिहासिक यश मानलं जात आहे, जे आहे कापसाचं तिथं कोंब फुटलेलं आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान डॅग्डेज यांनी मांडलेल्या ब्रेक्झिट करार हा ब्रिटिश संसदेतील खासदारांनी फेटाळून लावलेला आहे. तर थेरेसा मे हा पंतप्रधान आहे ब्रिटनच्या, यांनी मांडला होता ब्रेक्झिट करार, आणि 15 जानेवारी रोजी जे आहे ब्रिटनच्या संसदेतील कनिष्ठ सभागृहात या संदर्भात मतदान झालं, आणि 423 मते ही कराराच्या विरोधात पडली, तर 202 मते फक्त ही कराराच्या बाजूने पडली, म्हणून जे आहे ते फेटाळलं गेलं आहे. सुमारे 2.5 वर्षापूर्वी ब्रिटननं जनतेनं जे आहे युरोपियन युनियन सोडण्याचा कल दिला होता. त्यानुसार 29 मार्च 2019 रोजी युरोपीय महासंघातून ब्रिटन हे बाहेर पडणार असं निश्चित झालं होतं, परंतु आता जे आहे तिथल्या जी आहे ब्रिटनचे जी आहे तो तिथली जी संसद आहे तिनं तो फेटाळून लावलेला आहे ब्रेक्झिट करार. हा प्रश्न येऊ शकतो, सवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं ठरलं, तर गुजरात ठरलं. गुजरातचे मुख्यमंत्री कोण, तर विजय रुपाणी यांनी ते जाहीर केलं. याच्यामुळे नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये 10% आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. सुवर्ण जे जातीतली गरीब आहे त्यांना. त्याच्यानंतर भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगचे पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा बॉक्सिंग पट्टू डायडा याची भारताच्या महिला संघाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे मोहम्मद अली कमर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. शिवसिंग यांच्या जागी कमर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कमर हे अवघ्या 38 वर्षाचे असून ते वर्षभरापासून सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. कमर यांनी जे आहे 2002 च्या मॅनचेस्टर राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला लाईट फ्लायवेट गटात सुवर्णपदकसुद्धा मिळवून दिलं होतं. ते भारताचे राष्ट्रकुलमधील पहिले सुवर्णपदक होतं. कोणी मिळवून दिलं होतं, मोहम्मद अली कमर यांनी. लक्षात ठेवा, भारताच्या राष्ट्रकुल स्पर्धेत बॉक्सिंगचे पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे बॉक्सिंग पट्टू कोण, मोहम्मद अली कमर. आता जे आहे महिला संघाच्या हे प्रशिक्षकपदी निवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज डॅश हिनं खेलो इंडियामध्ये 17 वर्षाखालील 10 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले. कोणी, अनुष्का रवींद्र पाटील असं तिचं नाव आहे, कोल्हापूरची आहे. आणि खेलो इंडिया जे सुरू आहे स्पर्धा पुण्याला, त्याच्यामध्ये अनुष्का रवींद्र पाटील हिनं जे आहे 17 वर्षाखालील 10 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये रौप्यपदक पटकावलं. तिने आतापर्यंत जर्मनी, जपान, झेक रिपब्लिकन, इराण देशामध्ये प्रतिनिधित्व केलेले आहे आणि चांगली चमक उमटवलेली आहे. इंदूरमध्ये सुद्धा तिनं सुवर्णपदक मिळवलेलं होतं. डॅश ठरली देशातील सर्वात जास्त 4G स्पीड देणारी कंपनी, तर कुठली आहे, जिओ. टेलिकॉम सेक्टरमध्ये आल्यापासून डाउनलोड स्पीडमध्ये जिओ जी आहे अव्वल आहे. डिसेंबरमध्ये तिचा जो स्पीड होता तो 8% घटला होता, तरी सुद्धा ती आहे अव्वलच क्रमांकावरती आहे. 2018 मध्ये जिओ देशातील सर्वात जास्त 4G स्पीड देत आहे, तर अपलोडच्या बाबतीत जी आहे आयडिया कंपनी ही 1 नंबरवरती आहे अपलोडच्या बाबतीत. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये तिचा स्पीड होता 20.3 MBPS आणि डिसेंबरमध्ये होता 18.7 MBPS होता जिओचा. खो खो क्रीडा प्रकारात 18 वर्षाखालील मुले मुली अशा दोन्ही गटात डॅश जेतेपद मिळवले. कोणी मिळवले, महाराष्ट्रानं मिळवले खो खोमध्ये खेलो इंडियामध्ये 17 वर्षाखालील मुले मुली दोन्ही गटामध्ये. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं हे यश मिळवलं. त्याशिवाय टेनिस, बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अंतिम फेरी काढून किमान रौप्यपदक निश्चित केलं. केनियाच्या कॉसमन लॅगटनं मॅरेथॉनचं विजेतेपदक पटकावलं. कुठं, मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपदक हे केनियाच्या कॅसमन लॅगेटनं पटकावलं. लॅगेटनं आपल्या प्रतिस्पर्ध्याचे आव्हान मोडीत काढले. मुंबई मॅरेथॉनच्या या वर्षी विजेतेपदावर कब्जा केला. तर महिला गटात इथियोपियाची एलेन ॲलेमू हिने जे आहे विजेतेपदक पटकावलं आहे. पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय गटात आर्मीच्या नितेंद्र सिंग रावतनं बाजी मारलेली आहे, तर महिला भारतीय महिला गटात सुद्धा सीए विजेते ठरले आहेत. हे सर्व लक्षात ठेवा. देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा कुठल्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे, तर मार्चमध्ये याची घोषणा होऊ शकते, फर्स्ट वीकमध्ये. आता जे आहे निवडणुकीचे वेध लागणारच आहे. सध्याच्या लोकसभेची मुदत जी आहे 3 जून रोजी संपुष्टात येत आहे, त्यापूर्वी नवीन सरकार सत्तेत येणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे. विद्यार्थी संशोधना आधारित डॅश डॅश या हलक्या वजनाच्या
उपग्रह 24 जानेवारी रोजी प्रक्षेपित करण्यात येणार आहे. हलका वजनाचा आहे आणि विद्यार्थ्यांनी हे बनवलेलं आहे. कुठलं सॅटेलाइट आहे? कलाम सॅट. कलाम सॅट लक्षात ठेवा, कलाम सॅट. भारताची आघाडीची अवकाश संस्था जी आहे इस्रो, युवा शास्त्रज्ञ अभियान जे आहे राबवणार आहे. इस्रोचे अध्यक्ष कोण आहे? तर के सिवन आहे. याकरता PSLV C-44 हे जे प्रक्षेपक आहे च्या मदतीनं मायक्रोसॉट आर हा जो आहे DRDOने तयार केलेला उपग्रहसुद्धा पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात येणार आहे. कलामसॅट हा उपग्रह चेन्नईतील विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. माजी राष्ट्रपती आणि भारतीय रॉकेट शास्त्रज्ञाचे जनक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे नाव या उपग्रहाला देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर रविवारी रात्री आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार असून खगोलप्रेमींसाठी ही नववर्षातील नवीन मोठी पर्वणी आहे. तुम्ही पाहिलंच असेल. तसेच सोमवारी 21 तारखेला चंद्रग्रहणसुद्धा होणार आहे. तर कुठलं चंद्रग्रहण आहे? तर खग्रास आहे आणि हे ग्रहण भारतात दिसत नसल्यानं वेध पाळण्याची आवश्यकतासुद्धा नाही आहे. आर्थिकदृष्ट्या मागासांकरिता आरक्षण लागू करणारं उत्तर प्रदेश हे देशातील कुठलं राज्य ठरलेलं आहे? 6वं ठरलेलं आहे. उत्तर प्रदेश सरकारनं गरीब राज्यातील गरीब सवर्णांना जे आहे 10% आरक्षण लागू केलेलं आहे. 10% आरक्षण चा निर्णय झाल्यानंतर जे आहे गुजरातनं केलं, त्याच्यानंतर तेलंगणा, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशने केलं, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर उत्तराखंड, त्याच्यानंतर मग जे आहे उत्तर प्रदेशचा नंबर ह्याच्यामध्ये लागलेला आहे. सर्व लक्षात ठेवा. राजस्थानच्या 15व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन मंगळवारपासून सुरू होणार आहे. नव्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी डॅलेशांच्या नावांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजूरी दिलेली आहे. CP जोशी हे जे आहे 15व्या विधानसभेचे अध्यक्ष होणार आहे. कुठे? राजस्थान. भारतीय सैन्य जगात 5व्या क्रमांकाचे सर्वाधिक सामर्थ्यशाली सैन्य ठरलेले आहे. 4थ्या क्रमांकावर आलेलं आहे भारतीय सैन्य जगामध्ये. द स्पेक्टेटर इंडेक्सच्या अहवालानं ही माहिती दिलेली आहे. पाकिस्तान जो आहे 15 देशाच्या यादीतून बाहेर आहे. 15च्या वरती नंबर आलेला आहे पाकिस्तानचा. तर याच्यामध्ये टॉपवरती अमेरिका आहे. हे सर्व लक्षात ठेवा. अमेरिका 2र्या क्रमांकावर, रशिया 3र्या क्रमांकावर, चीन आणि 4थ्या क्रमांकावर आपला भारत आहे. तर अमेरिका, रशिया, चीन आणि भारत. अन्य जागतिक सैन्याचा विचार केला तर ब्रिटन 6व्या याच्यावर आहे. तर उत्तर कोरिया 7व्यावर आहे. दक्षिण कोरिया 8व्यावर आहे. जर्मनी 10व्यावर आहे. इटली 11व्यावर आहे. इराणला 13वं स्थान मिळालेलं आहे. ते सर्व नोट डाऊन करून ठेवा. याच्यावरती प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. मष्टियुद्धात महाराष्ट्राचा डॅडाचा सुवर्ण ठोसा निखिल दुबे यानं सुवर्ण ठोसा केलेला आहे. सुवर्ण पदक यानं मिळवलेलं आहे. निखिल यानं 21 वर्षाखालील 75 किलो वजनी गटामध्ये जे आहे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. हरियाणाच्या नितीन कुमार याच्यावरतं त्यानं जे आहे सनसनीट विजय मिळवलेला आहे. कोणी? निखिल दुबे, मष्टियुद्धामध्ये. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्रानं डॅडॅशमध्ये हरियाणा व मणिपूर यांच्या आव्हानास यशस्वीरित्या सामोरे जात 17 वर्षाखालील वयोगटात 5 सुवर्णपदक कमावलेले आहे. तर बॉक्सिंगमध्ये महाराष्ट्राने सर्वात जास्त पदक या माली याच्यामध्ये कमावलेलेच आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल महाराष्ट्रामध्ये जे आहे बॉक्सिंग जे आहे त्याच्यामध्ये हरियाणा आणि मणिपूर याला हरवलेलं आहे. आणि 5 सुवर्णपदकाची बॉक्सिंगमध्ये 5 बॉक्सरांनी जी आहे कमाई केलेली आहे. त्यामध्ये देविका घोरपडे, मितिका गुनले, बिस्वामित्र चोंगथोम, शेकोम सिंग व एई फाबा मिती असे जे आहे त्यांचं नाव आहे. शुक्रवार अखेर जे आहे गुणतालिकेमध्ये 185 पदकासह भारत आपला महाराष्ट्र जो आहे अव्वल स्थानी होता. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी पदी यांच्या नियुक्तीची घोषणा मंगळवारी करण्यात आली. ICC जे आहे क्रिकेट त्याच्या CEO पदी जे आहे मनू सोनी यांची निवड करण्यात आलेली आहे. नियुक्ती करण्यात मनू सोनी लक्षात ठेवा CEO. आणि ICC चे विद्यमान CEO जे आहे डेव्हिड रिचर्डसन हे जे आहे निवृत्त होणार आहे. आणि त्याच्यापूर्वी जे आहे मनू सोनी यांनी जे आहे सिंगापूर स्पोर्ट हबचे CEO पद सांभाळलेले आहे. त्याचप्रमाणे ESPN स्टार स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालकमधून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. पुढील महिन्यात सोनी ICC च्या कार्यकारिणी समितीत दाखल होणार आहे. ICC चे चेअरमन कोण आहे? तर शशांक मनोहर आहे. आणि नियुक्ती समितीतर्फे नव्या प्रमुख कार्यकारी पदाची व्यक्तीची निवड करण्याची जी आहे यांनी केलेली आहे मनू सोनी लक्षात ठेवा. खेलो इंडिया या युवा क्रीडा स्पर्धेत डॅडॅश मुलांच्या 17 वर्षाखालील वयोगटातील हॉकींचे सुवर्णपदक पटकावले. हरियाणानं पटकावलं आहे 17 वर्षाखालील हॉकीचं. विचारलं तर लक्षात ठेवा हरियाणा खेलो इंडियामध्ये. मुंबईतील महिंद्रा हॉकी स्टेडियमवर झालेल्या या क्रीडा प्रकारात अंतिम सामन्यात हरियाणानं जे आहे पंजाबचं 1-0 असं फरकानं पराभव केलेला आहे.
त्याच्यानंतर आगामी IPL हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघाने यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? पॅडी अपटन. लक्षात ठेवा, कोणी केली? राजस्थान रॉयल्सनी प्रशिक्षकपदी पॅडी अपटन यांची केली. याच्या अगोदर जे आहे 2013-15 मध्ये अपटन जे राजस्थान संघाचे प्रशिक्षकपद भूषवलेले आहे. अपटन यांच्या कारकिर्दीत 2013 मध्ये राजस्थान संघ उपांत्य फेरीपर्यंत गेला होता. अपटन राजस्थान रॉयल्स संघाशिवाय पुणे किंवा व दिल्ली संघाला सुद्धा त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. पुणेला दिलं, दिल्लीला दिले, कोणी? पॅडी अपटन. आता जी आहे ते राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे. नंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशननं जाहीर केलेल्या ताज्या मानांकन यादीत डॅश ही आता नंबर 1 महिला बॉक्सर बनलेली आहे. कोण? तर भारताची स्टार महिला बॉक्सर MC मेरी कोम. लक्षात ठेवा, ह्या आता टॉपवरती पोहोचलेल्या आहे. 6व्यांदा विश्व अजिंक्यमय पदक पटकावण्याचा त्यांनी पराक्रम केलेला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत 48 वजन गटामध्ये सुवर्ण पदक त्यांनी पटकावलेलं होतं. IAIBA जी आहे यादी जाहीर केलेली आहे, त्याच्यामध्ये 48 किलो वजन गटामध्ये तिला 1700 गुणांसह पहिलं जे आहे मानांकन मिळालेलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पटकावून कारकिर्द संपवण्याचा तिचा मनोदय आहे. खेळाडू आणि क्रीडा संस्कृती राज्यामध्ये अधिक रुजण्याच्या दृष्टीनं डॅश येथं पहिलं क्रीडा विद्यापीठ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. औरंगाबादमध्ये हे पहिलं जे आहे क्रीडा विद्यापीठ होत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. खेळाच्या प्रसारासाठी आणि खेळाडूंना खेळाचं योग्य शिक्षण मिळण्याच्या हेतूनं पहिलं क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथं होणार आहे. त्याचबरोबर राज्यात विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या छोट्या छोट्या क्रीडा संकुलाच्या निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. तालुक्या स्तरावर 1 कोटीपासून तर 5 कोटीपर्यंत निधी मिळणार आहे. जिल्हा स्तरावर 8 कोटीवरून जे आहे 16 कोटी, एक तालुका स्तरावर 1 कोटीवरून जे आहे 5 कोटी झालेला आहे, जिल्हा स्तरावर 8 कोटीवरून 16 झालेला आहे, तर विभाग स्तरावरून 24 कोटीवरून 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर हे शेवटचं, 12 जानेवारी हा दिवस कुठला दिवस आहे? राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. राजमाता जिजाऊ यांचा जन्म डॅश रोजी सन 1598 ते एक गेलेला आहे. 1598 रोजी झाला होता, कधी? 12 जानेवारी. तर पहिला जो प्रश्न आता, दुष्काळानं होळपरलेलं जे महाराष्ट्र आहे त्याला केंद्र सरकारनं महाराष्ट्राला किती कोटी रुपयाची मदत जाहीर केलेली आहे? तर याच्यामध्ये जी मदत मिळाली होती 4,714.28 इतक्या हजार कोटींची ही मदत जी आहे शासनानं भारत सरकारनं महाराष्ट्र शासनास केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीनं जे आहे महाराष्ट्रासह 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाला जी आहे 7,214.03 कोटी रुपयाची अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूया, भारत जगातील 5व्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश ठरलेला आहे. तर भारत जो आहे 2व्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश ठरलेला आहे संपूर्ण जगामध्ये. संपूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त जी हिस्सेदारी आहे ती चायनाची आहे. चायना म्हणजे चीन 51 टक्के इतकी हिस्सेदारी टक्केवारी एकटा चीन हा उत्पादन करतो. 2018 मध्ये चीनमध्ये स्टीलचं उत्पादन जे आहे 92.83 कोटी टनावर पोचलेलं आहे. 6.6% त्याच्यामध्ये वाढसुद्धा झालेली आहे. 10 स्टील उत्पादक जर देश पाहिले तर अमेरिका जे आहे 8.67 कोटी टन उत्पादन करतं आणि त्याच्यानुसार ते 4व्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार भारत जर पाहिलं तर स्टीलचं उत्पादन 2018 मध्ये 4.9% वाढलेलं आहे आणि 10.65 कोटी टन राहिलेलं आहे आणि भारत आता 2व्या क्रमांकावर स्टील उत्पादनमध्ये आलेला आहे चीननंतर. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेमध्ये येऊ शकतं, डायरेक्टली आकडेवारीसुद्धा विचारू शकतात. 2018 मध्ये स्टील जागतिक स्टील उत्पादन 4.66% वाढलेलं आहे आणि ते 180.86 कोटी टनावर पोचलेलं आहे. त्याच्यानंतर भारतात बनवलेलं 1018 हे नाव डॅश करणाऱ्या असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलेली आहे. याचं जे नाव आहे वंदे भारत एक्सप्रेस करणार आहे 1018चं. लक्षात ठेवा 1018 काय असं जर विचारलं तर ही काय ट्रेन आहे, याचं जे नाव आहे वंदे भारत एक्सप्रेस करणार आहे. सेफ्टी क्लिअर आहे ट्रायल्स आणि टेस्टची मंजुरी मिळाल्यानंतर देशात बनलेल्या मध्यम जलद गतीचं 1018 हे प्रवाशांसाठी सज्ज झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सह ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका आणि RSSशी संबंधित नेते नानाजी देशमुख यांना कुठला पुरस्कार जाहीर झालेला आहे? त्यांना भारतरत्न जाहीर झालेला आहे. लक्षात ठेवा, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जे आहे भारतरत्न विजेत्यांची घोषणा केली. त्याच्यामध्ये प्रणव मुखर्जी राष्ट्रपती, ज्येष्ठ गायक भूपेन हजारिका आणि RSSशी संबंधित नेते जे होते ते नानाजी देशमुख. तिन्ही नाव लक्षात ठेवा, डायरेक्टली विचारू शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न, विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर अशोक कुकळे यांना भारत सरकारचा कुठला पुरस्कार जाहीर झालेला आहे? यांना पद्मभूषण जाहीर झालेला आहे अशोक कुकळे. लक्षात घ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रदीर्घ काळ क्षेत्र संघचालक ते राहिलेले आहे. 80 वर्षीय कुकळे यांनी ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे.
मूळचे जे कुकळे आहे ते पुण्याचे आहे. 1964 साली आरोग्य सेवेसाठी ते लातूरमध्ये निवडण्यात आलं. त्यानंतर तत्पूर्वी त्यांनी जे आहे वैद्यकीय शिक्षण BGA मेडिकल कॉलेज येथे केलं. MBBSमधलासुद्धा त्यांना सुवर्णपदक मिळालं. त्याच्यानंतर MSमध्येसुद्धा ते सर्वप्रथम होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्ञान प्रबोधनी आप्पा पेंडसे यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागामध्ये सेवा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आता लक्षात घ्या, नाव आहे डॉक्टर अशोक कुकळे आणि कुठलं पदक आहे, पद्मपदक आहे, पद्ममध्ये पद्मभूषण पदक आहे. त्याच्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या पुरस्काराची घोषणा केली. राष्ट्रपतीकडून -- पद्मविभूषण म्हणजे किती पद्मविभूषण, किती पद्मभूषण, किती पद्मविभूषण आणि किती पद्मश्री पुरस्कारांची जी घोषणा करण्यात आली. तर टोटल जी आहे पद्मविभूषण 4 पुरस्कार आणि पद्मभूषण 14 पुरस्कार आणि पद्मश्री 94 पुरस्कार. तर हे लक्षात ठेवा, बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर अशोक कुकळे, अनिलकुमार नाईक, लोक गायिता जीतनबाई, इस्माईल ओमर यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे नोट डाऊन करून ठेवा, पेपरमध्ये येऊ शकतं कुठलंही नाव, तुम्हाला विचारू शकतात कुठला पुरस्कार आहे, किंवा जुळ्या जुळवायलासुद्धा विचारू शकतात. दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेते मनोज वाजपेयी, अभिनेते दिनार, कॉन्ट्रॅक्टर अभिनेता प्रभुदेवा, त्याच्यानंतर अभिनेते दिग्दर्शक वामन केंद्रे आणि गायक संगीतकार शंकर महादेवन, डॉक्टर सुदाम काटे, क्रिकेटपटू गौतम गंभीर, फुटबॉलपटू सुनील छेत्री, तबलावादक शिवमणी, शब्बीर सय्यद, डॉक्टर रवींद्र कोल्हे, स्मिता कोल्हे यांनासुद्धा जो आहे पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्काराचे मानकरी डॉक्टर अशोक कुकळे, पद्मभूषणचे डॉक्टर अशोक कुकळे, एस नंबी नारायण, बच्चेंद्री पाल, कुलदीप नायर यांना जाहीर झालेला आहे. ते सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर डॅश यांनी तामिळनाडू डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉरिडॉरचे उद्घाटन केले. कोणी केले? संरक्षण मंत्री आपल्या कोण आहे? निर्मला सीतारामन. त्यांनी जे आहे तामिळनाडूमध्ये आहे डिफेन्स इंडस्ट्रीयल कॉरिडॉर. याच्यामध्ये बघा, स्वदेशी बनावटीचं जे आहे संरक्षण सामग्री निर्माण करण्यामुळं याला बळकटी मिळणार आहे. ते सर्व जे आहे भारतीय बनावटीचं असणार आहे. या डिफेन्स कॉरिडॉरमध्ये 3,038 कोटी रुपयाची गुंतवणूक उद्घाटनावेळी जाहीर झालेली आहे. बहुतेक जी गुंतवणूक आहे ती सार्वजनिक क्षेत्रातून आहे. ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत डायनॅमिक्स लिमिटेड यांच्यामध्ये जी आहे यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे. आकडे इथे दिलेलंच आहे. तर हा कॉरिडॉर जो आहे चेन्नई, होसूर, सालेम, कोईमतूर आणि तिरुचिरापल्ली या शहरादरम्यान हा असणार आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कॉरिडॉर चेन्नई आहे, होसूर आहे, सालेम आहे, कोईतुरमा आहे आणि तिरुचिरापल्ली आहे. स्थानिक उद्योगांचा या कॉरिडॉरला प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर भारतीय महिलांच्या गटात मध्य रेल्वेच्या -- स्पर्धा विक्रमाची नोंद करत दोहा येथील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र होण्याचा मान पटकावलेला आहे. कोणी पटकावलेला आहे? सुधा सिंगनं. जे आहे आता जागतिक जे ॲथलेटिक्स होईल त्याच्याकरिता त्या जे आहे पात्र झालेले आहे. ओके, ॲथलेटिक्स जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये लक्षात ठेवा कोण आहे, सुधा सिंग आहे. आणि भारतीय महिलांच्या गटामध्ये रेल्वेच्या जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये त्यांनी विक्रमाची नोंद केलेली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यतीचे 16वं पर्व 20 जानेवारी रोजी हे पार पडलं मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये. पुरुषांमध्ये जितेंद्र सिंग रावतने जे आहे विजेतेपदक पटकावलं, तरी त्यांची जी आहे जागतिक स्पर्धेसाठी पात्र होण्याची संधी काही सेकांनी हुकून गेली. परंतु जे आहे मुंबई मॅरेथॉनवर नेहमीप्रमाणे जे आहे केनिया आणि इथिओपियाचे जे होते धावपटू त्यांनी वर्चस्व याच्यावरती गाजवलं. पुरुषांमध्ये केनियाच्या कॉस्मोस लागटनं जे आहे बाजी मारली, तर महिलांमध्ये इथिओपियाच्या वर्कनेश अमेलूनं जे आहे विजेतेपदावर नाव कोरलं. तर लक्षात ठेवा, सुधा सिंग हे जी आहे ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र झालेली आहे. त्यानंतर -- व्या ऑस्कर पुरस्काराची नामांकनं जाहीर झालेली आहे. कुठल्या? 91 ऑस्करची नामांकनं जाहीर झाली. याच्यावरती एक प्रश्न जे आहे येत्या राज्यसेवेमध्ये कंबाईंडमध्ये येऊ शकतो. येत्या 24 फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणाऱ्या 91 जी आहे ऑस्कर पुरस्काराचं नामांकन जाहीर झालेलं आहे. रोमा आणि द फेवरेट या सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी 10 नामांकनं यांना मिळाली. कोणाला? रोमा आणि द फेवरेट. लक्षात ठेवा नाम, रोमाचे दिग्दर्शक अल्फान्सो क्लोरान यांनी केला आहे. कोणा केला? अल्फान्सो क्लोरान. डायरेक्टली जुळ्या जुळवायला विचारू शकतात, रोमा, अल्फान्सो क्लोरान, लक्षात ठेवा. दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट पारभाषिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट या दोन्ही गटात त्याला नामांकन. सर्वोत्कृष्ट पारभाषिक आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट. उत्कृष्ट सहअभिनेत्यासाठी रोमाची अभिनेत्री मरीना डी टविरा हिला अनपेक्षितपणे नामांकन मिळालं असून अ स्टार इज बॉर्न या चित्रपटात जे आहे उत्कृष्ट चित्रपट नामांकन मिळालं. उत्कृष्ट अभिनेत्री लेडी गागा ठरली, उत्कृष्ट अभिनेता ब्रॅडल कपूर ठरले. लक्षात घ्या, सहअभिनेत्रीसाठी ॲमी ॲडम्स, फाईस, एमो स्टोन, द फेवराईट यांना नामांकनं मिळालेली आहे. तर हे संपूर्ण न्यूज आहे, तुम्ही बाकीची जी आहे वाचू शकता. नामांकनं सर्व ई स्टडी सर्कल्सवर उपलब्ध आहे. -- कसोटी, वन डे आणि वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी
ठरलेला, जगातील पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे कोण, तर कोहली, विराट कोहली. तसेच ICICनं ते वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा समावेश असलेल्या कसोटी आणि वन डे संघाचा कर्णधार म्हणूनसुद्धा त्याची निवड जाहीर केलेली आहे. 2018 चमकदार कामगिरी केली त्यांनी, आणि सोबतच जे आहे वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू दिला जाणारा सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीसह जे आहे ICCचा सर्वोत्तम कसोटी वन डे खेळाडूसुद्धा म्हणून निवड झालेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघूया, डॅडश यांची काँग्रेसमध्ये महासचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? तर प्रियंका गांधी ह्या ज्या आहे काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्त झालेल्या आहे. प्रियंका गांधी यांनी निवडणुकीत राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रचार करायचाच. सोबतच जे आहे आता सध्या देशात लोकसभाचं जे निवडणूक होत आहे त्याला सनसरून पार्श्वभूमीवर काँग्रेसनं जे आहे प्रियंका गांधी यांना पक्षात जागा दिलेली आहे, आणि त्या जे आहे उत्तर प्रदेशच्या महासचिवपदी नियुक्त झालेल्या आहे, आणि फेब्रुवारीपासून त्यांनी पदभार जे आता स्वीकारलेला आहे. नवीन वर्षातील इस्रोची पहिली मोहीम यशस्वी झालेली आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोनं 24 जानेवारी रोजी मायक्रोसॅट आर आणि डॅशडॅश या दोन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. कुठलं आहे? कलामसॅट आणि मायक्रोसॅट. लक्षात ठेवा, कलामसॅट हा जो आहे विद्यार्थ्यांनी बनवलेला आहे. या वर्षातील इस्रोची ही पहिलीच कामगिरी आहे. मायक्रोसॅट आर हा 740 किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे. कुठला आहे? लष्करी उपग्रह आहे. 740 किलो वजन आहे. मायक्रोसॅट आर असं त्याचं नाव आहे. खास लष्करी उद्देशासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आलेली आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन जे अवकाश तळ आहे तिथून रात्री 11:37 PSLV-C44 हे जे राकेट आहे त्यानं हे दोन्ही उपग्रह घेऊन ते झेपलेलं आहे. आणि तर कलामसॅट हा जो विद्यार्थी आहे लक्षात ठेवा हा विद्यार्थ्यांनी बनवलेला छोटा उपग्रह आहे. याचं वजन 1.2 किलो वजनाचा हा सर्वात हलका उपग्रह, सर्वात हलका उपग्रह लक्षात ठेवा कलामसॅट 1.2 किलो. PSLV-C44 हे जे आहे याच्यातून त्यांना प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे, आणि जी संशोधन संस्था DRDO यांनी हे उपग्रह बनवलेलं आहे. त्याच्यानंतरची महत्त्वाची बातमी, ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोपती, तुम्ही नाव ऐकलं असेल, चालू घडामोडून आलेलं नाव आहे. मागे याच्यावरती आपण पाहिलंसुद्धा होतं त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. तर आता त्यांचं जे आहे कालवश झालेलं आहे, देहांत त्यांचं झालेलं आहे, निधन झालेलं आहे. कृष्णा सोपती ज्ञानपीठ विजेत्या लेखिका कृष्णा सोपती यांचं 25 जानेवारी रोजी निधन झालं. कृष्णा सोपती या संवेदनशील सजग लेखिका होत्या. साहित्यात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. छन्ना हे त्यांचं पुस्तक 11 जानेवारीला जे आहे दिल्ली इथं जागतिक पुस्तक जत्रेत प्रकाशित करण्यात आलं. लक्षात ठेवा, छन्ना हे त्यांचं जे आहे 11 जानेवारीला लगेच आत्ताच जी घडलेली घटना आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे आहे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. विचारू शकतात कुठलं पुस्तक, तर छन्ना लक्षात ठेवा. खरे तर हे पुस्तक त्यांनी जे आहे 60 वर्षापूर्वी लिहिलं होतं. त्यांची ही पहिली कादंबरी होती. काय कारणास्तव ती प्रकाशित झाली नव्हती, तर ते आता प्रकाशित करण्यात आली. कृष्णा सोपती यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1925 झाला. स्त्री ओळख व लैंगिकता यांच्यावरती त्यांनी बरंच लेखन केलेलं आहे. मित्र मर्जानी, जिंदगीनामा, सूरजमुखी, अंधेरे के ही त्यांची आणखी काही पुस्तकं आहे. तसेच त्यांना साहित्य अकादमी, ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषणसुद्धा त्यांना मिळालेले आहे. पद्मभूषण जे आहे त्यांनी देऊ केलं होतं, पण त्यांनी नाकारलेलं आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री डॅडश यांचं 29 जानेवारी सकाळी दिल्लीत निधन झालं. कोण? जॉर्ज फर्नांडिस हे जे आहे देशाचे माजी संरक्षण मंत्री आहे. जॉर्ज फर्नांडिस ही भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यासह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी ककडाळून जे आहे विरोधसुद्धा केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपांचे त्यांनी नेतृत्वसुद्धा केले होते. आणीबाणीच्या काळामध्ये तुरुंगवाससुद्धा भोगलेला आहे. लक्षात ठेवा, जॉर्ज फर्नांडिस देशाचे माजी संरक्षण मंत्री, दिल्लीमध्ये यांचं निधन झालेलं आहे. त्यानंतर साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मान यंदा डॅडश यांना ज्ञानेंद्र पती यांच्या हिंदी अनुवादित केलेल्या संशयात्मा या काव्य संग्रहास मिळाला. कुठला? संशयात्मा हे लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. प्रफुल्ल शिलेदार यांना हा मिळालेला. अकादमीनं 2018 अनुवादित साहित्यकृतीच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. यंदा 24 भाषांमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकांना पुरस्कार घोषित झालेला आहे. राजवाडे लेखन संग्रह या विश्वनाथ राजवाडे लिखित मराठी निबंधाच्या कोकणी अनुवादासाठी नारायण भास्कर देसाई यांनासुद्धा पुरस्कार जाहीर झालेला आहे. सोबतच मराठीच्या निवड मंडळावर जे अनंत भावे, प्रभा गणोरकर आणि डॉक्टर विलास खोल्लेसुद्धा होते. कोकणी अनुवादित पुस्तकाचं नाव राजवाडे लेखक संग्रह असं आहे. लक्षात ठेवा, कोकणी अनुवादित आहे केलेलं आहे. राजवाडे लेख संग्रहाचं नाव आहे. फ्रॉम गंगा टू ब्रह्मपुत्राच्या आसामी अनुवादीसाठी पार्थ प्रतिम हजारिका यांना पुरस्कार देऊन घोषित करण्यात आलेलं आहे. 50,000 रुपये रोख सन्मानचिन्ह असं हे पुरस्काराचं स्वरूप आहे. त्यानंतरचा प्रश्न,
सालू मारदा थिम्मका यांना डायजेस्ट संदर्भातील योगदानासाठी यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाला? सालू मारदा थिम्मका. पर्यावरणावरती त्यांनी काम केलेलं आहे. हुलुकजवळ त्यांनी अंदाजे 70 वर्षापूर्वी वडाची जी आहे 384 त्यांनी झाडे लावली होती आणि त्यालाच अनुसरून जी आहे त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतरची आपण न्यूज बघूया. डायडश यांनी मलेशियाचे नवे राजे म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे. त्यांचं नाव आहे सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह. मलेशियाचे नवे राजे 59 वर्षीय सुलतान अहमद शाह मलेशियाचे जे आहे 16वे राजे ठरलेले आहे. सुलतान अहमद यांना अचानकपणे राजपद त्याग झाल्याने त्यांना ही संधी प्राप्त झाली आहे. नाव लक्षात ठेवा सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह. पाकिस्तानमधील सिंध प्रांतात राहणारी सुमन पवन बुडानी हिंदू समुदायातील पहिली डायडश बनलेली आहे. कोण बनलेली आहे? पहिली महिला न्यायाधीश पाकिस्तानमध्ये बनलेली आहे. सिंध प्रांतामध्ये राहणारी सुमन पवन बुडानी. विचारू शकतात तिनं जे आहे परीक्षेत 54वा नंबर पटकावलेला आहे. सुमन सिंध प्रांतात कंबर शाहत कोट भागात राहते आणि न्यायाधीश म्हणून या भागात तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जपान नाओमी ओसाका ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचं कुठलं पदक पटकावलेलं आहे? तर हिने अजिंक्यपदक म्हणजेच जेतेपदक पटकावलेलं आहे. कोणं? ऑस्ट्रेलियन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये जपानच्या नाओमी ओसाकानं. त्याच्यानंतर इंडोनेशिया मास्टर्समध्ये कोणाने जेतेपदक पटकावलं? तर सायना नेहवाल हिनं जे आहे इंडोनेशिया मास्टर्समध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे. त्याच्यानंतर 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 26 जानेवारी 1950 भारताचा सरकारचा कायदा 1935 बदलून भारत संविधान लागू करण्यात आलं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेनं संविधान स्वीकारलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही सरकार व्यवस्था येऊन भारत एक प्रजासत्ता देश म्हणून जन्माला आला. तरी आजच्या शेअरमध्ये इतकं. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.